मंडळी मागे चॅनल वरती आपण एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये प्रणव जाधव या युवकाने मनोज जरांगे पाटील यांची खिल्ली उडवणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. एक्स अकाउंट वरती जो प्रणव जाधव आहे तो स्वतःला जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार लिहितो की तो पत्रकार आहे म्हणून, व मनोज जरांगे पाटील यांची खिल्ली उडवणारा जो व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता तो व्हिडिओ सर्वात प्रथम या ठिकाणी पहा, व त्यानंतर दुसरा व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जरांगे पाटील, अरे काय झालं दादा, काय झालं एवढ्या लवकर माघार? एक लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस संपत नसतो बरं का. देवेंद्र फडणवीस ह्याला संपवणं, निस्तनाबूत करणं, अरे लय लोकांनी प्रयत्न केला पण ते होत नाही. आताच आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा कोणतेही उमेदवार या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये उभा करणार नाही ही भूमिका घेतल्यानंतर प्रणव जाधवने देवेंद्र फडणवीस संपत नसतो अशा प्रकारचं एक व्हिडिओ बनवला व मनोज जरांगे पाटील यांची त्या ठिकाणी खिल्ली उडवली. आता त्याच प्रणव जाधवने एक माफी मागणारा व्हिडिओ बनवलाय, तो माफी नेमका का मागत आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूयात. जय शिवराय, जय भवानी. मनोज दादा जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना माझा नमस्कार. चार पाच दिवसापूर्वी मी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्याने मला भरपूर म्हणजे शेकडो प्रतिक्रिया आल्या, त्याच्यामध्ये चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया होत्या. आणि त्याच्यानंतर माझं बऱ्याच जणांशी बोलणं पण झालं, त्याच्यामध्ये जरांगे समर्थक असतील, बाकी उर्वरित मराठा समाजाची काही मंडळी असतील, माझे नातेवाईक असतील, घरचे असतील, मित्रपरिवार असेल, गावातली काही मंडळी असेल आणि उर्वरित महाराष्ट्रातनं पण बरेच जणांशी माझं बोलणं झालं. आणि त्या म्हणजे खास करून त्यांचं असं मत होतं की जरी माझे मुद्दे योग्य असले तरी त्या व्हिडिओने बऱ्याच लोकांना दुःख झालंय किंवा लोक रागावली आहेत की जसा तो व्हिडिओ बनला त्यामुळे निश्चितच मी पण त्याचा पुनर्विचार केला. आणि मला असं वाटतं की मी थोडंसं जसा मी अमेरिकेच्या इलेक्शनचा व्हिडिओ बनवला, लोकांनी त्याचं उदाहरण दिलं, तर तसा बनवला असता तर नक्कीच एक्सप्लेन करून किंवा थोडंसं अजून चांगला तो बनता 100% आला असता. आणि त्यामुळे ज्यांची ज्यांची त्या व्हिडिओ बघून मन दुखवली गेली आहेत किंवा जे रागावले गेले आहेत त्या सगळ्यांची मी मनस्वी दिलगिरी व्यक्त करतो. माझं निश्चितच तसं काही इंटेन्शन नव्हतं, आपल्याला दुःख पोचेल, आपल्याला आपल्या भावना दुखवल्या जातील किंवा आपल्याला राग येईल असं मला निश्चितच नक्की असं काही करायचं नव्हतं. पण तसं झालं असल्यास मी तुमचं खरंच मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी जो विचार मांडला त्या व्हिडिओमध्ये नंतर शेवटी त्या विचाराशी मी परत एकदा मी सांगतो की मी ठामपणे त्या विचारांशी अजूनही उभा आहे. मला असं वाटतं की कष्टकरी, शेतकरी, नोकऱ्यांची समस्या, शिक्षणाची समस्या, स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या पुण्यामधल्या मुलांची जी समस्या आहे त्या सगळ्या ज्या ग्रुप्स आहेत त्या सगळ्यांमध्ये सगळ्या जातीची मुलं आहेत. जरी डॉमिनंट मराठा समाज असेल तरी सुद्धा प्रत्येक समाजाची माणूस हा स्ट्रगल करतोय. आणि त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे हा एक वेगळ्या तऱ्हेने मी बघतो ह्याच्याकडे. पण जे काही आपल्या सध्या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय विष खूप कालवलं गेलंय, 99 साली ब्राह्मण समाज मराठा समाजापासून आपल्या लांब जात 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 गेला आणि आता तो खूपच लांब आहे, म्हणजे आपण इतके शत्रू बनलोय ब्राह्मण समाजाचे. आणि तसंच आता ओबीसी समाजाच्या सुद्धा आपण लांब लांब जात चाललोय. आणि ओबीसी समाजामध्ये आपल्याला जर माहीत नसेल तर 382 जाती आहेत, उपजाती, जाती, पोटजाती. आणि त्या सगळ्या जर 382 समाजाची लोक जर आपल्यापासून लांब गेले तर हा मराठा समाज किती आपण एकटे पडू. म्हणून ती एक आत्मीयतेने आणि खूप मनाच्या म्हणजे हृदयाच्या खूप कोपऱ्यातून आलेली ती एक तो एक भावना होती. आणि तो तसा व्हिडिओ बनला. पण त्या व्हिडिओ जेव्हा मी पुनर्विचार केला 100% मी असं मला असं वाटलं की मी ह्याच्यापेक्षा खूप चांगला व्हिडिओ बनवू शकलो असतो. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोन्ही व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिले. या दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.